लपंडाव सुरू असल्याने नागपुरात साथीचे आजार वाढू लागले आहे. कोरोना स्वाइन फ्लू नंतर विदर्भात स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात स्क्रब टायफसमुळे विविध खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली असून 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची या आजाराची गंभीरता वाढली आहे. मात्र या संदर्भात आरोग्य विभागाकडे अद्याप तरी या संदर्भात फारशी माहिती उपलब्ध नाहीये, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे. नागपूर विभागात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यतः पावसाळ्यात स्क्रब टायफसचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.